हे एवरीवन, 14-24 मध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे हे पाहणार आहोत। खूप सोपे आणि सिंपल झटपट होणारी रेसिपी आहे, खूप हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू आहेत। चला तर आपण सुरुवात करूया। शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये एक छोटी पाऊणवाटी तीळ घेतलेले आहेत। हे तीळ मी असे भाजून घेणार आहे। छान असे 1-2 मिनिट आपण तीळ हे भाजून घेऊया। जोपर्यंत हे तडतड उडत नाही आहेत तोपर्यंत भाजणार आहोत। तडतड उडायला लागले की तीळ आपण भाजायचे बंद करणार आहोत। गॅसची फ्लेम ही मी बारीक ठेवलेली आहे। तीळ भाजून झालेले आहेत, मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। हे तीळ गावठी आहेत त्याच्यामुळे याचा रंग थोडासा काळपट आहे। तुम्ही पॉलिशचे तीळ घेतले तर त्याचा रंग हा पांढरा शुभ्र येतो। तुमच्या चॉईसनी कोणतेही तीळ घेऊ शकता तुम्ही। आता इथे मी कढईत शेंगदाणे घालणार आहे। हे 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत मी। व्यवस्थित शेंगदाणे निवडून चाळून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याला काही जाळी किंवा खडे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत। आणि शेंगदाणे हे आपण मध्यम फ्लेमवरती कंटिन्यू असे हलवून भाजून घेणार आहोत। आपल्याला खूप असे लाल कलरवरती भाजायचे नाही आहेत शेंगदाणे। एक 8-9 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे भाजून घेऊया। एक 7-8 मिनटं झालेले आहेत मी इथे शेंगदाणे भाजत आहे। आपल्याला शेंगदाण्याचा कलर हा पूर्ण असा बदलवायचा नाही आहे। आतून शेंगदाणे आपल्याला सफेदच राहायला हवेत। हे पहा, मी तुम्हाला दाखवते, इथे साल निघत आहे। हे पहा शेंगदाण्यांची साल निघे इथपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत। हे पहा, आता मी गॅस बंद करत आहे आणि शेंगदाणे आपले पूर्ण थंड झाले की आपण या शेंगदाण्यांची साल काढून घेणार आहोत आणि मग शेंगदाण्याचे लाडू करायला घेणार आहोत। आपण आता शेंगदाण्याचे लाडू करायला घेणार आहोत। त्यासाठी मी इथे शेंगदाणे व्यवस्थित साल काढून घेतलेले आहेत। थोडीशी साल राहिली शेंगदाण्यांना तरीही चालेल। याच्यामध्ये आपण जे भाजलेले तीळ होते त्याच्यातले थोडेसे तीळ मी इथे शेंगदाण्यांमध्ये एकत्र करून घेत आहे आणि राहिलेले थोडे आपण हे लाडवांमध्ये मिक्स करणार आहोत नंतर लाडू बांधताना। इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे। 500 ग्रॅम शेंगदाणे 200 ग्रॅम गूळ आहे। वाटीने मोजला तर 2 वाटी गूळ हा बरोबर आहे। सुरीने बारीक चिरून घेतलेला आहे गूळ। तुम्हाला पिवळा गूळ वापरायचा असेल तर नक्की वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मी इथे काळपट वापरलेला आहे त्याच्यामुळे थोडासा लाडवांना रंग हा आपला चॉकलेटी कलरचा रंग येणार आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आधी टाकून घेऊया, एकत्र करूया तीळ। लाडवांमध्ये तुम्हाला तीळ घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालतील। उपवासाला करणार असेल तर तीळ वापरू नका, पण तिळाने खूप छान अशी एनर्जी मिळते, न्यूट्रिशियस आहे तीळ हे, त्याच्यामुळे मी इथे तीळ घातलेले आहे। हे पहा, टाकून घेऊया आणि आपण हे मिक्सरचं भांडं लावून घेणार आहोत, फिरवून घेणार आहोत। मी थोडंसं बारीकसर फिरवणार आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडासा कूट जाड काढला तरीही चालेल। हे पहा, आपण हे 2 वेळा करून घेणार आहोत। शेंगदाण्याचं मिश्रण इथे फिरवून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी इथे थोडीशी वेलची पावडर याच्यातच टाकून घेत आहे। हे पहा, आपण 2 वेळा करणार आहोत, 2 वेळा थोडी थोडी वेलची पावडर टाकायची आहे आपल्याला। गूळ टाकून घेऊया याच्यात। तुम्हाला जास्त गूळ वापरायचा असला जास्त वापरू शकता, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही गोडीचं प्रमाण ठरवू शकता। इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। साधारण हे तूप 4 टेबलस्पून आहे। याच्यातलं मी इथे आत्ता थोडं घालून घेत आहे, 1/2। तूप पातळ करून घेतलं तरीही चालेल। आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सर असा चालू बंद करायचा आहे, पल्सेसमध्ये फिरवायचं आहे आपल्याला। हे फिरून घेऊया। आपलं मिश्रण इथे फिरवून तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये। एका मोठ्या ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि हीच सेम प्रोसेस राहिलेले शेंगदाणे आणि गूळ टाकून आणि तूप टाकून आपण हे करून घेणार आहोत। हे पहा,
आपण राहिलेले शेंगदाणे आणि गूळसुद्धा असाच फिरवून घेऊया. सगळं मिसळण इथे मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे. तूपसुद्धा बरोबर झालेलं आहे. आपण 4 टेबल स्पून घेतलेलं होतं. आपण जे तीळ घेतले होते भाजलेले राहिलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आधी ते आपण मिक्सरमध्ये बारीक करतानाच टाकले होते. आपण हे व्यवस्थित एकत्र करूया आणि छान असे याचे तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजचे तुम्ही इथे लाडू बांधून घेऊ शकता. छोटी मोठी साईज. शेंगदाण्याचे लाडू नेहमी खूप छान असे हेल्दी असतात आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. हार्टसाठी हाडांसाठी खूप फायदेशीर असतात. हे पहा एकत्र करूया आणि आता आपण लाडू उळायला घेऊया. याआधी आपण डिंकाची पेज सुद्धा टाकलेली आहे. खूप छान टेस्ट लागते. हेल्दी आहे डिंकाची पेज. खारीक खोबरं घालून केलेली. त्याची रेसिपी सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा. आपले हेल्दी आणि पौष्टिक असे विंटर स्पेशल शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. तेव्हा नक्की करून पहा. 14 चविष्ट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.